कसं काय मंडळी, मी जयेश मासे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये. आय होप तुम्ही सर्वजण सेफ आहात आणि आनंदी आहात. तर मित्रांनो, थंबनेलवरून तुम्हाला कळलं असेलच की मी आता गोप्रो हिरो 9 ब्लॅक बाय केला आहे. तर त्याची अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यूज मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करतोय. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम फटाफट सुरू करूया. चला मग. तर मित्रांनो, हा आहे तो बॉक्स आणि चला आपण फटाफट याला ओपन करूया. तर मित्रांनो, स्टार्टिंगला तुम्ही बघू शकता तर इथे त्या लोकांनी काही मॅन्युअल्स दिले आहेत. म्हणजे तुम्हाला कळेल की हे सर्व आहे. इथे या लोकांनी दिले हेल्मेटवरती माउंट कसं करायचं ह्याचे इन्स्ट्रक्शन्स आणि बॅटरी आणि मेमरी कार्ड इन्सर्शन. ओके, तर हे गाईडलाईन्स सारखे आहेत. तर मी हे नंतर बघेन. ओके, तर फटाफट मित्रांनो मी स्टार्ट करतो. तर मित्रांनो, गोप्रोच्या ह्या बॉक्समध्ये मला फर्स्टली भेटते तर ही आहे USB केबल, ज्याच्याने आपण हा गोप्रो चार्ज करू शकतो. आणि जर तुम्हाला काही डेटा ट्रान्सफर करायचा असेल तर आपण हा डायरेक्टली PC मध्ये ट्रान्सफर करू शकतो. ह्यासाठी ही USB केबल. सेकंड म्हणजे एक माउंट आणि त्याला माउंटला अटॅच करायसाठी स्क्रू. ओके, आणि थर्ड म्हणजे हा आहे गोप्रो. तर ह्याच्यासोबत एक बॅटरी पण भेटली होती. ती बॅटरी म्हणजे मी गोप्रोमध्ये इन्सर्ट केली आहे ऑलरेडी. गोप्रो स्टार्ट. आणि जर जसं तुम्हाला दाखवलं तर इथे हा मोड बटन आहे. तर मोड बटन तुम्ही इथून स्विच करू शकता. तर हा आहे आता फोटो मोड, टाइम लॅप्स आणि व्हिडिओ मोड. ओके, तर मित्रांनो ह्याबद्दलचे सेटिंग्स मी जसं जसं पुढे पुढे यूज करेन तसे तसे तुम्हाला नक्की सांगेनच. पण जर तुम्ही बघितलं तर मित्रांनो, ही जी ॲक्सेसरीज आहे ती माझ्यासाठी खूपच कमी आहे. त्यामुळे मी ॲडोफीची नवीन ॲक्सेसरीज गोप्रोची मागवली होती. तर मित्रांनो, ही आहे ती ॲक्सेसरीजची किट. तर त्याच्यामध्ये मला भेटले आहेत हे सारे खूप सारे माउंट्स, ज्याच्यामध्ये मला 4 माउंट्स आणि त्यांचे 4 स्टिकर्स भेटले आहेत. त्याच्यानंतर हे आहेत स्क्रू, जे मला खरोखर खूप युजफुल आहेत. जर किटमध्ये बघितलं तर तुम्हाला मी दाखवल्याप्रमाणे एकच मला स्क्रू भेटला होता. पण आता माझ्याकडे ॲडिशनली 7 स्क्रू आहेत. तर कधी काय प्रॉब्लेम झाला तर आपल्याकडे बॅकअप आहे. हे आहे मित्रांनो हा माउंट, जो म्हणजे मी बाईकवरती पण अटॅच करू शकतो. अदरवाईज हे आहेत हेल्मेट कॅमसाठी जे माउंट, म्हणजे जेव्हा पण आपण हेल्मेटला आपला गोप्रो माउंट करू तेव्हा ते यूज होतील. हा आहे मित्रांनो बॅकपॅकसाठी क्लिप, म्हणजे आपल्या बॅकपॅकला फ्रंट साईडला जर आपल्याला गोप्रो अटॅच करायचा असेल तर हा आहे तो क्लिप. तर हा पण खूप युजफुल आहे, ह्याला मी नक्की यूज करेन माझ्या पुढच्या कधी पण जेव्हा पण मी ब्लॉग करेन किंवा व्हिडिओ बनवेन तर तेव्हा मी ह्याला नक्की यूज करणार आहे. त्याच्यासोबत मित्रांनो हा भेटतो मला रिस्ट माउंट. रिस्ट माउंट म्हणजे आपल्याला फक्त एक घड्याळासारखं एक आपल्या हातामध्ये घालायचं आहे आणि आपण रेडी आहोत. त्याच्यासोबत हा एक एक्स्ट्रा ॲडिशनल बेल्ट पण भेटला आहे. हा आहे हँडल माउंट, म्हणजे हँडलला तुम्हाला जर कनेक्ट करायचं असेल तर इथे करू शकता. म्हणजे हा माउंट आहे आणि हे त्याचे क्लिप्स आहेत. जेव्हा पण मी करेन तर ह्याच्याबद्दल पण तुम्हाला नक्की सांगेन. हे आहेत खूप सारे माउंट्स आणि क्लिप्स. तर हे ॲडिशनल क्लिप्स आहेत. तर त्याचा पण खूप सारा यूज आहे. हे मित्रांनो मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. हे खरं तर तुम्हाला कारमध्ये पण यूज होऊ शकतं, तुमच्या घरी पण यूज होऊ शकतं, तुमच्या बाईकला पण यूज होऊ शकतं, स्कूटीला पण यूज होऊ शकतं. कारण की खूपच मस्त आहे हावाला. तर मित्रांनो हे सर्व होती माझी किट. आणि ह्याच्या किटमध्ये मित्रांनो मला एक हेल्मेट कॅम्प पण, हेल्मेट माउंट पण भेटलं आहे आणि एक चेस्ट माउंट भेटलं आहे. जर जेव्हा पण आपण सायकलिंगला कधी गेलो तर सायकलिंग करताना आपल्याला याचा खूप यूज होऊ शकतो. तर ही आहे ती ओव्हरऑल किट जी मी एक्स्ट्रा मागवली होती. मला वाटतं की आता तरी माझ्याकडे इनफ ॲक्सेसरीज आहेत. तर बघूया आपण त्याला कुठे कसं यूज करतो आहे. तर मित्रांनो ही फुटेज आहे खरं तर गोप्रो हिरो 9 ब्लॅकची, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की खरं तर क्लॅरिटी तर मला खूप चांगलीच वाटते. गोप्रो 9 ऑब्विसली यार क्लॅरिटी तर काही इशू नाही. 20 मेगापिक्सल कॅमेरा आहे आणि जर ऑब्झर्व केलं तर ह्याच्यामध्ये स्टॅबिलायझेशन हे खूपच मस्त आहे लोकांनी आता केलं आहे.
पण हा स्टॅबिलायझेशन जो आहे तो एक नंबर आहे. मला ॲक्च्युली आता घरी जाऊन एडिट करताना ह्या व्हिडिओमधील जो व्हॉइस आहे तो एकदा रेकॉर्ड प्रॉपर होतो आहे की नाही ते बघायचं आहे. अदरवाईज मला तर वाटतं खूप फाईन कॅमेरा आहे. 20 megapixel आपल्याला या लोकांनी क्लॅरिटी दिली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा.